एकीकडे पोलीस भरतीत अनेक गरीब मुलींचे जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित असताना त्यांना संधी नाकारली जाते आणि त्याचवेळी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघात नवनीत राणा या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत या प्रकरणावर खासदार नवनीत राणा का बोलत नाहीत या प्रकरणाचा धडाक्याने निकाल का लागत नाही असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे शुक्रवारी रात्री बडनेर येथील शिवगर्जना सभेत सुषमा अंधारे यांनी संपूर्ण भाषणात नवनीत राणा यांचा नवनीत अक्का असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा या संधी साधू आहेत निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बच्चा संबोधणाऱ्या त्यांच्यावर वाटेल ते सुख घेणाऱ्या नवनीत राणा आता नरेंद्र मोदी यांच्यावर निष्ठा दर्शवण्यासाठी लाचारपणे फिरत आहेत राणा दाम्पत्या काय नाटंकी करतात हे सर्वांनाच माहीत आहे अमरावतीच्या विकासाच्या कामाकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी कायम वेगळ्या मुद्द्यांवर चर्चेत राहण्यात धन्यता मांडली नवनीत राणा यांनी सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही असे नवनीत राणा म्हणतात पण ज्यांच्यामुळे गेले सात महिने चाळीस गद्दार भाजपचे एकशे पाच आमदार तीन राज्यातील यंत्रणा सुरत पासून गुवाहाटीपर्यंत कामाला लागल्या त्यांचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे सुषमा अंधारे यांनी हनुमान चाळीसा प्रकरणावरही भाष्य केले त्या म्हणाल्या आपल्या शेजारच्या घरी चहा प्यायला देखील बोलवल्याशिवाय जात नाही इथे तर राणा दाम्पत्य थेट तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाने बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा अठवास कर होत्या रावी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून तर हे नाटक नव्हेत ना नवनीत राणा यांच्या हाताने देवेंद्र फडणवीस हे आपला गेम करत आहेत हे आपण बच्चू कडू यांना सांगितले होते पण त्यांनी ऐकले नाही ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला त्यांना चक्रवाढ व्याजासहित हिशोब घेतला जाईल भाजप स्वायत्त यंत्रणाच्या मदतीने कारस्थानी करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार खासदार गेले पण निष्ठावंत शिवसैनिक हे आमच्याबरोबरच आहेत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हाताचे कळसूत्र भाऊले बनले आहेत अशी टीका सुषमा अंधारी यांनी केली सभेला ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी जिल्हा प्रमुख सुनील खराटे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील श्याम देशमुख प्रीती बंड महानगर प्रमुख पराग गुडधे नाना नागमोते सागर देशमुख राहुल माटोडे आदी उपस्थित होते मी सबस्क्राइब सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील